नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर आता आम्ही चाललो आहोत गोव्याला, आणि गोव्यामध्ये काय काय धमाल करणार आहोत ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आत्ता मी आहे कुडाळमध्ये, माझ्या गावी, आणि कुडाळपासून जे गोवा आहे ते 70 किलोमीटर आहे. तर आत्ता आम्ही पोचलोय कळंगुटला. आम्ही गोव्यामध्ये असणार आहोत 2 दिवस, आणि आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे ते कळंगुटमध्येच आहे, ज्याचं नाव आहे हार्ड रॉक. तर मी तुम्हाला क्विकली हॉटेलचा टूर देते. तर आज आहे आमचा गोव्यातील फर्स्ट डे, आणि आता आम्ही हार्ड रॉक हॉटेलमध्ये उतरलो आहे. सो आम्ही 2 दिवस इथे मस्त एन्जॉय करणार आहोत. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा तुम्हाला उन्हामध्ये बाहेर पडायचं नसेल, फक्त हॉटेलमध्ये चिल करायचं असेल, तर त्यासाठी हे बेस्ट आहे. आणि ह्या हॉटेलपासून बीचसुद्धा खूप जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आमचं जे चेक इन होतं ते दुपारचं होतं 2 वाजता, त्यामुळे आम्ही लंच हॉटेलमध्येच केला आणि विचार केला की संध्याकाळी कुठेतरी बाहेर जावं, म्हणजेच बीचवर. जसं मी मगाशी म्हणाले की तुम्ही हॉटेलमध्येच राहून मस्त एन्जॉय करू शकता, तर हा आहे त्यांचा पूल एरिया, आणि पूलच्या बाजूलाच त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे, जिथे आता आम्ही चाललो आहे लंचसाठी. फक्त गोव्यामध्ये आल्यावर एक अनुभव आला, तो म्हणजे इकडचं फूड खूप कॉस्टली आहे. म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लात किंवा बाहेर जाऊन कुठेही खाल्लात, तरी फूडचे रेट्स आहेत ते खूप हाय आहेत. झालेला आहे आणि आता मी मस्त चिल करणार आहोत, झोपणार आहोत, थोडंसं रेस्ट घेणार, कारण बाहेर ऊनसुद्धा खूप आहे. त्यामुळे संध्याकाळी आम्ही ठरवलं की बीचवर जाणार आहोत. तर मी आणि मुलगी आता झोपतो. से बाय, आता भेटू आम्ही संध्याकाळी. सांग सगळ्यांना. मुद्रा पण आता झोपणार आहे, मुद्राचं आता खाणं पिणं झालेलं आहे, ती आता झोपते. तर आता भेटू आपण संध्याकाळी. बाय बाय, से बाय बाय बाय. मस्त दुपारची झोप झाल्यानंतर आत्ता वाजले संध्याकाळचे 6, आणि आता आम्ही चाललोय कळंगूट बीचला. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, बीच ह्या हॉटेलपासून जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सला आहे. तर हे जे तुम्ही बघताय हे आहे कळंगूट बीच. तर कळंगूट बीचपर्यंत जाता जाता हे असे स्टॉल्स आहेत, लोकल स्टॉल्स आहेत. तर मी सुद्धा इथे काही शॉपिंग केली, आणि स्ट्रीट शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही, पण शॉपिंग करता करता थोडासा आम्हाला लेट झाला बीचवर पोहोचायला. हा आहे बीच जवळचा नाईट व्ह्यू. तर बीचवर पोचता पोचता डिनरची वेळ झाली, तर रात्रीचं जेवण कुठे करायचं हा प्रश्न होता, कारण आमच्यासोबत मुद्रा होती, त्यामुळे आम्हाला बीचवर बसून जेवायचं नव्हतं, कारण भरपूर वारा होता, वाळू उडत होती, त्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी बसायचं होतं जिथे मुद्रासुद्धा कम्फर्टेबल असेल. बीच जवळच एक रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही आमचा डिनर केला.
तर डिनर झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या हॉटेलवर, आणि हॉटेलवर गेल्यावर तिथे जो पूल एरिया आहे तिथे मस्त डीजे चालू होता. सो मी आणि मुद्राने खूप एन्जॉय केलं. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आमचा गोव्यातील सेकंड डे. तर दिवसाची सुरुवात तरी या यम्मी अशा ब्रेकफास्टने झाली. चला तर आम्ही फटाफट ब्रेकफास्ट करतो आणि मग मी तुम्हाला भेटते. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आमचा गोव्यातील डे टू. सो मस्त सकाळ झालेली आहे आणि आमचा ब्रेकफास्टसुद्धा झालेला आहे यम्मी असा. सो आत्ता वाजले आहेत 9 आणि आम्ही आता थोडंसं रेडी होणार, चिल करणार आणि नंतर जाणार आहोत लंचसाठी बाहेर. सो आज आहे स्पेशल डे आमच्यासाठी, कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो आम्ही स्पेशली त्यासाठीच गोव्यामध्ये आलो. तर आत्ता आम्ही जाणार आहोत बाहेर. सो अजून तरी कोणताही प्लॅन नाही आहे कुठे जायचं, पण कुठेतरी बाहेर नक्की जाणार. त्यामुळे मी फटाफट माझा मेकअप करून घेते. पण आता दुपारची वेळ आहे त्यामुळे भरपूर ऊन असणार आहे बाहेर, म्हणून मी एकदम लाईट मेकअप करते आहे. सो मी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आणि समरसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सनस्क्रीन. सो मी माझा चेहरा क्लीन करून सनस्क्रीन लावलं, नंतर मॉइश्चराईज केलं चेहरा, त्यानंतर मी यूज केलं लॅक्मेची सीसी क्रीम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लश, लिपस्टिक. दॅट्स इट, माझा मेकअप आहे तो रेडी आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहे मॉल दी गोवामध्ये, कारण बाहेर भरपूर ऊन होतं त्यामुळे बीचवर जाऊ शकत नव्हतो. आणि मॉलमध्ये पोचता पोचता लंच टाईम झाला. सो मी रिट्स क्लासिक या रेस्टॉरंटमध्ये लंच केलं. गोव्यामध्ये आल्यावर फिश तर ट्राय केलेच पाहिजे. सो आम्ही इथे फिश ट्राय केले. तर संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे अंजुना बीचला. तर यम्मी असं फूड आणि ब्युटिफुल असा व्ह्यू एन्जॉय करत आमचा गोव्यातील दुसरा दिवससुद्धा संपला. तर असे होते आमचे 2 दिवस गोव्यामधील. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.